नमस्कार विद्यार्थी मित्रहो, मी प्राध्यापक रमेश थोरात, सहयोगी प्राध्यापक इतिहास विभाग, महाराजा जवाहरलाल शिंदे महाविद्यालय श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर। FYBA इतिहास वर्गासाठी सेमिस्टर पहिल्या सेमिस्टरसाठी आपल्याला प्रारंभिक भारत प्रागैतिहासिक काळ ते मौर्य काळाचा पेपर आहे। एकूण आपल्याला चार प्रकरण आहे, त्यामध्ये पहिले प्रकरण आहे प्रारंभिक भारत साधने व प्रागैतिहासिक काळ। आपण त्यातले दोन उपमुद्दे पाहिलेले आहेत, प्रारंभिक इतिहासाचे महत्त्व आणि साधनेमधला पुरातत्वीय साधने, याचा आपण अभ्यास केलेला आहे। आज आपल्याला वाङ्मयीन साधने ही अभ्यासायची आहे। प्राचीन भारताचा इतिहास लिहिण्यासाठी किंवा इतिहासाचं संशोधन करण्यासाठी आपल्याला दोन प्रकारच्या साधनावरती अवलंबून राहावं लागतं। त्यातलं एक पुरातत्वीय साधन, त्यालाच आपण भौतिक साधन असं म्हणतो, आणि दुसरं म्हणजे वाङ्मयीन साधनं। वाङ्मयीन साधनं ही लिखित स्वरूपाची असतात आणि त्यामुळं आपल्याला या दोन साधन ग्रंथाच्या आधारे प्राचीन भारताच्या इतिहासाचं लेखन करायचं आहे। आपण मागच्या तासाला पाहिलं की साधनांशिवाय इतिहास नाही, जर साधनं नसतील तर इतिहास निव्वळ दंतकथा ठरतात। म्हणजे लॅजिलेस आणि शेनबोसेंनी म्हटल्याप्रमाणे नो डॉक्युमेंट नो हिस्ट्री, म्हणजे कागदपत्र नसतील तर इतिहास नाही, कागदपत्रांशिवाय इतिहास या दंतकथा ठरतात। म्हणून प्राचीन भारताच्या इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला साधनावरती अवलंबून राहावं लागतं। ती साधनं आपल्याला आज पाहिजे आहे। तर त्यांनी या साधनाचे वाङ्मयीन साधनाचे तीन प्रकार केलेले आहेत, म्हणजे हिंदू साधनं, जैन साधनं आणि बौद्ध साधनं। म्हणजे आपल्या अभ्यासाच्या सोयीसाठी आपण एक एक साधनांचा अभ्यास आपण करणार आहोत। तर त्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे हिंदू साधनं, हिंदू साधनांमध्ये चार वेद, वेदांगे, षडदर्शने, आरण्यके, उपनिषदे या साधनांचा आज आपल्याला अभ्यास करायचा आहे। तर पहिला ग्रंथ आहे ऋग्वेद। ऋग्वेद ग्रंथाला आर्यांचा सर्वात किंवा जगातील सर्वात प्राचीन ग्रंथ म्हणजे ऋग्वेद होय। ऋग्वेद ग्रंथामध्ये 10 मंडले आहेत, मंडले म्हणजे विभाग, आणि 1028 सूक्त्या आहेत। एकूण ऋचांची संख्या म्हणजे श्लोकांची संख्या 10552 इतकी आहे। म्हणजे आर्यांच्या त्या काळामध्ये देवदेवतांना प्रसन्न करून घेण्यासाठी स्तुतिपर कवने या ग्रंथामध्ये रचलेले आहेत। आर्यांची एकूण जीवनपद्धती, संस्कृती, धर्म, इतिहास या गोष्टींची माहिती या ग्रंथामध्ये आलेली आहे। आणि दुसरा ग्रंथ आहे यजुर्वेद। यजुर्वेद हा यज्ञवेद आहे। यजुर्वेदाचे कृष्ण यजुर्वेद आणि शुक्ल यजुर्वेद असे दोन भाग पडतात। कृष्ण यजुर्वेदात यज्ञाची जागा, यज्ञ कुंडले, त्याची लांबी, रुंदी किंवा यज्ञासाठी लागणारे साहित्य याची माहिती या ग्रंथामध्ये आलेली आहे। तर शुक्र यजुर्वेदामध्ये मंत्र, श्लोक, यज्ञाच्या प्रसंगी म्हटले जाणारे वाक्य यांचा समावेश या ग्रंथामध्ये आलेला आहे। तिसरा वेद म्हणजे सामवेद। सामन म्हणजे गाणे होय। या रूपावरून सामवेद हा शब्द तयार झालेला आहे। सामवेदामध्ये बहुतेक श्लोक हे ऋग्वेद ग्रंथामधून घेतलेले आहेत। गाण्यांच्या पद्धती या सामवेदात आपल्याला पाहायला मिळतात। यज्ञप्रसंगी सामवेदातील ऋचांचे पठण उद्गात्री व पुरोहित करत असत। म्हणजे प्राचीन काळातील संगीताची माहिती मिळणारे साधन म्हणजे सामवेद आहे। त्याच्यानंतर अथर्ववेद। अथर्ववेदामध्ये अनेक ऋचांचा ऋग्वेदातून समावेश झालेला आहे। म्हणजे शत्रुदोष, सुख लालसा, जादूटोना, अंधश्रद्धा या विषयाची माहिती या अथर्ववेदामध्ये आलेली आहे। त्याच्यानंतर चार वेदानंतर आलेले ब्राह्मणे, संहिता किंवा वेदानंतर आलेला ग्रंथ म्हणजे ब्राह्मण ग्रंथ होय। म्हणजे यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद
यांना या ग्रंथामध्ये अनेक ब्राह्मण ग्रंथ आहेत, त्यामुळं ब्राह्मण ग्रंथांना वेदाचे परिशिष्ट असे म्हटलेले आहे. त्याच्यानंतर आरण्यके, ब्राह्मणेतर ग्रंथानंतर आरण्यके हे देखील वेदांचाच एक भाग आहे. आरण्यामध्ये लिहिलेले गेलेली ब्राह्मण्यके, तिच्यामुळं त्यांना आरण्यके असं म्हटलेलं आहे. वयाची 50 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिथे आपण या आरण्यके लिहिली जात होती. त्याच्यानंतर उपनिषदे, उपनिषदे हा शब्द म्हणजे आपल्या गुरूंच्या सान्निध्यात बसून शिक्षण घेणे या अर्थाने आलेला आहे. उपनिषदांची संख्या 108 इतकी आहे. 10 त्यातली 10 उपनिषदे खूप महत्त्वाची आहे. अशा पद्धतीनं उपनिषदे हा सर्वच तत्वज्ञानाचा गाभा आहे. त्यावरून वैदिक काळाची माहिती देण्यासाठी ही ग्रंथ आपल्याला खूप उपयुक्त ठरतात. हे झालं वैदिक काळातील, म्हणजे सुरुवातीच्या काळातील. त्याच्यानंतर जैन साहित्य, आपल्याला माहीत आहे की वर्धमान महावीरांनी जे लिखाण केलं किंवा जे साहित्य निर्माण केलं ते अर्धमागधी भाषेमध्ये. त्यांच्या मृत्यूनंतर अर्धमागधी व प्राकृत या दोन भाषा प्रचलित झाल्या. म्हणजे जैन साहित्य अर्धमागधी व प्राकृत भाषेमध्ये लिहून ठेवलेलं आहे. जैन धर्माची 12 अंगे ही अत्यंत महत्त्वाची ग्रंथ आहेत. धर्मगुरू व त्यांचे शिष्य यांचे आचार विचार, त्यांच्या जीवनपद्धती, प्रवचने, उपदेश हे यामध्ये 12 अंगामध्ये येतं. याशिवाय भद्रभाऊ, सिद्धेशन, हरिभद्र, सिद्ध, हेमचंद्र इत्यादींचे जैन साहित्य प्रसिद्ध आहे. त्याच्यानंतर भद्रभाऊने कल्पसूत्र आणि हेमचंद्राचा परिशिष्टपूर्व हा ग्रंथ विशेष प्रसिद्ध आहे. म्हणजे जैन धर्माची माहिती पाहण्यासाठी आपल्याला 12 अंगे किंवा भद्रभाऊंचे साहित्य किंवा हेमचंद्राचे साहित्य हे अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतात. त्या आधारे आपल्याला इतिहासाची मांडणी करणे शक्य होतं. त्याच्यानंतर बौद्ध साहित्य, बौद्ध साहित्य पाली या लोकभाषेमध्ये लिहिलेले आहे. त्या साहित्यात विनयपिटक, सुत्तपिटक व अभिधम्मपिटक या त्रिपिटकांचा समावेश होतो. विनयपिटकामध्ये आश्रमवासियांसाठी काही नियम सांगितलेले आहेत. त्याच्यानंतर सुत्तपिटकामध्ये बुद्धाची शिकवण, गौतम बुद्धाने जी जगाला शिकवण दिली किंवा आपल्या अनुयायांना शिकवण दिली, त्याच्यामध्ये पंचशील तत्वे असतील, अष्टांग मार्ग असतील, त्रिरत्ने असतील, बुद्धाचे वेदांचे अस्तित्व नाकारल्याची कल्पना असेल, या सगळ्या गोष्टी आपल्याला सुत्तपिटकामध्ये मिळतात. आणि बौद्धांनी जी प्रवचनं सांगितली त्याची माहिती अभिधम्मपिटकामध्ये आहे. या त्रिपिटकाशिवाय बौद्धांच्या जातक कथा, म्हणजे त्यांच्या पूर्वजन्मांची माहिती, त्यांच्या जीवनकाळाची माहिती यामधून आपल्याला मिळते. याशिवाय सिंहली भाषेमध्ये महावंश आणि दीपवंश हे 2 ग्रंथ महत्त्वाचे आहेत. त्याच्यानंतर पाली भाषेमध्ये राजा मिलिंद यांनी लिहिलेलं मिलिंद पन्नू, त्याच्यानंतर दिव्यावदन हे ग्रंथसुद्धा अत्यंत महत्त्वाचे आहेत. आणि बौद्ध धर्माची माहिती, समकालीन माहिती त्या काळाची मिळण्यासाठी आपल्याला हे साधन ग्रंथ आहे. ते साधन ग्रंथ महत्त्वपूर्ण आहेत आणि त्याच्यावरच आपल्याला उडून राहावं लागतं. त्याच्यानंतर त्या काळातील इतर वाङ्मय आहे, समकालीन इतर वाङ्मय, त्यामध्ये आपल्याला माहीत आहे की पहिलं वाङ्मय आहे कौटिल्याचे अर्थशास्त्र. कौटिल्य हा आर्यचाणक्याचा गुरु, मित्र, मार्गदर्शक आणि शिक्षक होता. त्यानं अर्थशास्त्र हा ग्रंथ लिहिला. नाव जरी त्याचं अर्थशास्त्र असलं तरी त्या ग्रंथामध्ये 180 विषयाला स्पर्श केलेला आहे. म्हणजे 180 विषय त्या अर्थशास्त्रामध्ये आहे. राजाची भूमिका काय असली पाहिजे, त्याच्यानंतर प्रशासनाची भूमिका काय असली पाहिजे, त्याच्यामध्ये कौटिल्याने अर्थशास्त्रामध्ये म्हटलेलं आहे की राजा कालस्य कारणम, म्हणजे राजा सर्वगुण संपन्न असला पाहिजे. प्रजेच्या दुःखामध्ये राजाने समरस झालं पाहिजे, म्हणजे प्रजेचे दुःख तेच राजाचे दुःख. म्हणजे प्रजेच्या सुखामध्ये राजाने सहभागी झालं पाहिजे.
ज्यामध्ये प्रजेचं सुख आहे अशाच गोष्टी राजाने केल्या पाहिजे असं अर्थशास्त्रामध्ये कौटिल्य सांगतो। कौटिल्याने सप्तांग सिद्धांताला खूप महत्त्व दिलेलं आहे, म्हणजे राजा, अमात्य, मित्र, कोश, दुर्ग, राष्ट्र, बल याला खूप महत्त्व दिलेलं आहे। आणि त्याच्यामध्ये राजा आणि राष्ट्र या दोन गोष्टी अत्यंत बळकट असल्या पाहिजे असं कौटिल्याने अर्थशास्त्रामध्ये म्हटलेलं आहे। म्हणजे सातही अंग राजाचे जर बलिष्ठ असेल तर राज्य हे सर्वोच्च शिखरास जाऊन पोहोचल्याशिवाय राहणार नाही। अशा पद्धतीने कौटिल्यानं अर्थशास्त्र ग्रंथ लिहिला। इतिहासाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये अर्थशास्त्राची इतिहास लेखन करण्यासाठी मदत होते। त्याच्यानंतर सातवाहन राजा हाल दुसरा ग्रंथ आहे। सातवाहन राजा हाल यानं गाथा सप्तसती, म्हणजे गाथा म्हणजे कथा, हा कथेतील संग्रह आहे। सामाजिक जीवन, राजकीय जीवन, धार्मिक जीवन किंवा राजकीय जीवन याविषयीची माहिती या ग्रंथामध्ये आपल्याला मिळते, म्हणजे हा ग्रंथसुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। त्याच्यानंतर त्या काळातील गुप्त काळातील प्रसिद्ध कवी आणि रचनाकार तो म्हणजे कालिदास। या कालिदासाने ऋतुसंहार, मेघदूत, मालविकाग्नि मित्र, विक्रम उर्वशी आणि अभिजात शाकुंतल हे नाटकं लिहिली आणि ती प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचली। आजही कालिदासाचं साहित्य हे अग्रपूजेचा मान त्याला मिळतो। त्यांचं शाकुंतल हे नाटक जागतिक साहित्यातील अमर कलाकृती म्हणून ओळखलं जातं। धार्मिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या याला खूप महत्त्व आहे। त्याच्यानंतर हर्षचरितम, हर्षवर्धनाच्या दरबारातील बाणभट्ट नावाचा कवी होता, याने हर्षचरितम नावाचे पुस्तक लिहिलं। त्या हर्षचरितम नावाच्या चरित्रामध्ये राजाचा वंश, राजाची बौद्ध धर्माप्रती असलेली भूमिका किंवा त्यांनी स्वीकारलेला बौद्ध धर्म किंवा त्यांची राज्यव्यवस्था याची इत्यंभूत माहिती या हर्षचरितम या ग्रंथामध्ये लिहिली आहे। त्याच्यानंतर पुढचा ग्रंथ आहे राजतरंगिणी। कल्लण नावाच्या लेखकाने हा ग्रंथ लिहिला। त्यानं काश्मीरचा पहिल्या शतकापासून 12व्या शतकापर्यंतचा इतिहास लिहिला आणि त्या ग्रंथामध्ये आपल्याला काश्मीरची सामाजिक परिस्थिती, काश्मीरची राजकीय परिस्थिती, काश्मीरवरती कोणकोणत्या राजांनी आक्रमण केलेलं होतं, काश्मीरचा एकूण धर्म कोणता होता, सामाजिक परिस्थिती कशी होती ही परिस्थिती त्याने या ठिकाणी नमूद करून ठेवली आहे। किंवा त्या काळातील पुढचं साहित्य म्हणजे संगम साहित्य, दक्षिण भारतातील प्रमुख साहित्य आहे। जगातील सर्वात अवघड भाषा असणारी तमिळ भाषा किंवा भारतातील सर्वात अवघड भाषा असणारी तमिळ भाषा या तमिळ भाषेचं साहित्य आपल्याला संगम साहित्य म्हणून ओळखलं जातं। संगम एकूण तीन संगम म्हणजे विद्वत सभा म्हणजे परिषदा भरलेल्या होत्या। पहिली संगम मधुराला भरली होती, दुसरी संगम कवाटपूरला भरली होती, तिसरी संगम परत मधुराला भरली होती। या संगम परिषदेमधून जे साहित्य तयार झालं ते साहित्य संगम साहित्य म्हणून ओळखलं जातं। मेळक कळपकू, किळक कनकू, अकट्टियम परिपादन, मधुना राय यासारखं साहित्य हे संगम साहित्य म्हणून ओळखलं जातं। आणि दक्षिण भारताची सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक परिस्थिती समजण्यासाठी आपल्याला संगम साहित्य महत्त्वपूर्ण ठरतं। या संगम साहित्याच्या आधारे इतिहास लेखन करणे शक्य झालेलं आहे। किंवा त्या काळामध्ये काही परकीय प्रवासी, प्राचीन काळामध्ये काही परकीय प्रवासी भारतात आले, त्या परकीय प्रवाशांनी आपले प्रवासवर्णन किंवा परकीय प्रसारने आपले काही वृत्त लिहून ठेवलेले आहेत, त्या वृत्तांताच्या आधारे आपल्याला लेखन करणे शक्य आहे। त्याच्यानंतर मॅगेस्थेनिस, पहिलं आहे ते मॅगेस्थेनिसचे इंडिका। तर कोण हा मॅगेस्थेनिस? तर सेल्युकस निकेटरचा आर्य चाणक्यच्या दरबारामध्ये, सॉरी मौर्य राजाच्या दरबारामध्ये असणारा ग्रीक वकील, त्यांनी इंडिका नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्या ग्रंथामध्ये त्यानं भारतातील परिस्थिती विशद करून ठेवलेली आहे। भारतातील समाज कसा होता, भारतीय समाजाच्या आपल्याला माहीत आहे की आपण वैदिक काळानुसार पाहतो की चार वर्ग आहे, परंतु तो वर्ग या ठिकाणी जास्त येतो। तो म्हणतो राजाचा एक वर्ग, राजाच्या प्रशासन मंडळाचा एक वर्ग, अधिकाऱ्यांचा एक वर्ग, शेतकऱ्यांचा एक वर्ग, काबाड कष्ट करणाऱ्यांचा एक वर्ग, दूध व्यावसायिकांचा एक वर्ग, व्यापाऱ्यांचा एक वर्ग, अशा भारतीय समाजाचे तो अनेक वर्ग पडतो वर्ग पाडतो।
तसं त्याच्यामधून आपल्याला सामाजिक परिस्थिती समजते, राजकीय परिस्थिती समजते, आर्थिक परिस्थिती आपल्याला समजून येते. त्याच्यानंतर टॉलेमी, आपल्याला माहीत आहे की दक्षिण भारतामध्ये टॉलेमी फिरला. टॉलेमी हा पाश्चात्य परकीय प्रवासी होता. त्याचा कालखंड 130 दरम्यान तो भारतात आलेला होता. त्याने भूगोलाचा तत्ववेत्ता असल्यामुळे भौगोलिकदृष्ट्या निरीक्षण करून भूगोल हा ग्रंथ लिहिला. अशा पद्धतीनं परकीय प्रवासी आहेत. त्या परकीय प्रवाशामध्ये आपण 2-3 परकीय प्रवासी पाहू. काही चिनी प्रवासी भारतामध्ये आले होते आणि त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की हैयान 399 हैयान हा भारतात आला होता आणि तो भारतामध्ये 15 राहिला. गुप्त राजा चंद्रगुप्त दुसरा हा त्यावेळेस अधिकार पदावरती होता. हैयानने अनेक ठिकाणांना भेटी दिल्या आणि त्याने आपलं फो को की हे प्रवासवर्णन लिहून ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर ह्युयन संघ, ज्याला आपण युआनशांग असं म्हणतो, ह्युयन संघ हा हर्षवर्धनाच्या काळामध्ये भारतामध्ये आला होता. त्याने अनेक ठिकाणांना भेटी दिल्या. त्याचा परकीय वृत्तांत आहे तो शी या की या रूपाने आपल्याला सामाजिक परिस्थिती, राजकीय परिस्थिती, धार्मिक परिस्थिती आणि सांस्कृतिक परिस्थिती देखील समजते. अशा पद्धतीने अनेक परकीय प्रवासी भारतामध्ये आलेले होते. अनेक साधनग्रंथ आपल्याला उपलब्ध आहे. त्या साधनग्रंथाचा अचूक अर्थ लावून त्या काळाची सामाजिक परिस्थिती, राजकीय परिस्थिती, धार्मिक परिस्थिती कशा प्रकारची होती हे आपल्याला समजतं. आणि म्हणून प्राचीन भारताचा इतिहास लिहिण्यासाठी आपल्याला जेवढी वाङ्मयीन साधनं महत्त्वाची आहेत तेवढीच पुरातत्वीय साधनंसुद्धा महत्त्वाची आहे. या दोन साधनग्रंथाच्या आधारे प्राचीन भारताच्या इतिहासाचं यथार्थ वर्णन आपल्याला करणं सहज शक्य होतं. तर एवढी माहिती मला वाटतं या ठिकाणी मी दिलेली आहे. तुम्हाला ती समजली असेल तर आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.